आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशानं आज कोविड प्रतिबंधक लशींचा 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानलेत. पंतप्रधानांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि या अभियानात सहभागी असलेल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. भारताच्या विज्ञानाचं आणि 130 कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांचं हे फलित आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं. तत्पूर्वी मोदी यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. देशात नव्याने उभारण्यात येणाऱ्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रात्र निवाऱ्याची सोय करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. हरियाणाच्या झज्जर इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्था परिसरात इन्फोसिस फाउंडेशनने उभारलेल्या विश्राम सदनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. कोविड-19 संकटकाळात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिलेल्या विमा संरक्षणाचा अवधी आणखी 180 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना संरक्षण कवच मिळावं या दृष्टीनं ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशात काल 18,454 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली तर 17,561 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. देशभरात सध्या 1,78,831 रुग्ण उपचाराधीन आहेत. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तर निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई दिलासा निधीत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मूलभूत वेतन आणि निवृत्तीवेतन यांच्यावर सध्या 28% दराने दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याव्यतिरिक्त हा अतिरिक्तचा 3% भत्ता असेल आणि तो 1 जुलै 2021 पासून देय राहणार आहे. महागाई भत्ता आणि दिलासा निधीपोटी देशाच्या तिजोरीवर दरवर्षी 9,488 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्र सरकारनं पंतप्रधान पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्र शासनाने त्यांच्याकडील 900 कोटी रुपयांचा हप्ता विमा कंपन्यांना लवकर द्यावा, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणं शक्य होईल, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय. देशभरात आज पोलीस दिन साजरा केला जातोय. देशाप्रती पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि त्यागाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी 1959 या वर्षी केंद्रीय आरक्षित पोलीस दल अर्थात CRPFने लडाखच्या हॉट स्प्रिंग्स इथं अतुलनीय शौर्य गाजवलं होतं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.